गणेश कारखाना भाडेतत्वावर घेतलेल्या कराराची मुदत संपली असली तरी कराराची मुदत वाढवण्याचा विखे पाटील कारखान्याचा अधिकार होता, मात्र गणेशच्या सभासदांचा कौल मान्य करून नवनिर्वाचित संचालक मंडळानं कारखाना चालवावा, आमच्या कराराची कोणतीही अडचण त्यांना येणार नाही, गणेश कारखान्याकरिता सहकाऱ्यांचीच भूमिका राहील, असं स्पष्ट मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय. गणेश कारखाना निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.